जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरिया एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्म वर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वेल्थिएस्ट सिटीज रिपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये मुंबईने कितवे स्थान पटकावले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आपल्या मुंबईने श्रीमंत शहरांच्या अहवालात चोवीसावे स्थान पटकावलेलं आहे मित्रांनो प्रथमच भारताच्या मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांनी जगातील टॉप पन्नास श्रीमंत शहरामध्ये स्थान मिळवलेलं आहे दिल्ली यात कितव्या स्थानी आहे तर दिल्ली यात सदतीसाव्या स्थानी आहे आपल्याला पहिल्या पाच स्थानावर कोणते देश आहेत हे सुद्धा माहीत पाहिजे तर नोट करून घ्या यामध्ये प्रथम स्थान न्यूयॉर्कने पटकावलं आहे दुसरं स्थान बे एरिया तिसरं टोकियो चौथं सिंगापूर तर पाचवा क्रमांक लंडन या शहराने पटकावलेला आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मेघालय राज्याच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मेघालय राज्याच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख म्हणजेच जी पी या इदशिशा नॉनग्रांग बनलेल्या आहेत पुन्हा एकदा नाव ऐका यांचं नाव काय आहे तर ईद शिशा नॉनग्रांग असं यांचं नाव असून त्या आता मेघालय राज्याच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख बनलेल्या आहेत त्यातही त्या मेघालय राज्यातील पहिल्या महिला आदिवासी ठरलेल्या आहेत मित्रांनो या ज्या इत शिशा नॉनग्रांग आहेत या एकोणीसशे ब्याण्णवच्या आय पी एस अधिकारी असून त्या पुढील दोन वर्षासाठी म्हणजेच दोन हजार सव्वीस पर्यंत मेघालयच्या डीजीपी म्हणून कार्य करतील याआधी सुद्धा काही महिलांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू या प्रोफेसर नैमा खातून बनल्या आहेत ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून ऑलिम्पिक मध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्की मीर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान जुडीत सुमिनावा तुलुका बीएसएफच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री मरियम नवाज पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला जसिंता कल्याण उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रितू बहारी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला अक्षता कृष्णमूर्ती तर भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला या कमांडर पी देवस्थळी डायमंड लीग दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले तर ही जी दोहा डायमंड लीग आहे यात जेकप वॉडलेज यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे जेकप वॉडलेज हे झेक प्रजासत्ताक या देशाचे खेळाडू असून त्यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट मीटर अंतरावर भाला फेकून यात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे मित्रांनो आपले भारताचे जे गोल्डन बॉय नीरज चोप्रा आहेत यांना या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे त्यांनी या स्पर्धेत अठ्ठ्याऐंशी पॉईंट छत्तीस मीटर अंतरावर भाला फेकला पण त्यांचे सुवर्ण पदक दोन सेंटीमीटर न हुकलेलं आहे मागच्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नीरज चोप्रा यांनी पटकावलं होतं तर जेकब पॉडलेज हे या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर होते पण यावर्षी जेकब पॉडलेज यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावून नीरज चोप्रा यांना दुसऱ्या स्थानावर ढकललेलं आहे बऱ्यात कांस्य पदक कोणी पटकावलं तर अँडरसन पीटर्स यांनी या स्पर्धेचं कांस्य पदक पटकावलेलं आहे नीरज चोप्रा यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा नीरज चोप्रा यांना दोन हजार बावीस मध्ये पद्मश्री आणि स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तसंच दोन हजार एकवीस मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीस मध्ये विशिष्ट सेवा पदक तर दोन हजार अठरामध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो हा प्रश्न लक्षपूर्वक आहे का यात काय म्हटलेला आहे संयुक्त राष्ट्राचा सदस्य होण्यासाठी पॅलेस्टाईन पात्र आहे की नाही हे ठरविण्यासाठी पार पडलेल्या मतदानात कोणत्या देशाने पॅलेस्टाईनच्या विरोधात मतदान केले मित्रांनो या पार पडलेल्या मतदानात अमेरिका व इस्रायल या दोन्ही देशांनी पॅलेस्टाईनच्या विरोधात मतदान केलेलं आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे जे मतदान पार पडलेलं आहे त्यात संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांपैकी एकशे त्रेचाळीस देशांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान केलं आहे या ठरावानुसार आता पॅलेस्टाईन हा संयुक्त राष्ट्राचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरला आहे याबाबतचं जे मतदान होतं ते दहा मे रोजी यू एनमध्ये मध्ये पार पडला असून अरब देशांच्या मागणीवरून हा प्रस्ताव आणण्यात आला होता बरे यात किती देशांनी पॅलेस्टाईनच्या विरोधात मतदान केलं आहे तर यामध्ये एकूण नऊ देशांनी पॅलेस्टाईनच्या विरोधात मतदान केलं तर पंचवीस देशांनी यात भागच घेतलेला नाही बरं आपल्या भारताने यात काय निर्णय घेतलेला आहे तर आपल्या भारताने यात पॅलेस्टाईन देशाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे व भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान दन केलं आहे याआधी मागच्या महिन्यात अठरा एप्रिल रोजी अमेरिकेने पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रात पूर्ण सदस्यत्व देण्याच्या प्रस्तावावर वेटो केला होता त्यामुळे पॅलेस्टाईन हा संयुक्त राष्ट्राचा पूर्ण सदस्यत्व बनू शकलेला नाही मागच्या महिन्यातील प्रस्ताव कोणी ठेवला होता तर अल्जेरिया या देशाने मागच्या महिन्यात हा प्रस्ताव ठेवला होता या सर्व घडामोडीमध्ये अजून एक घटना घडली आहे ती कोणती तर इस्रायलच्या राजदूताने रागारागात यूएन युएन चार्टर फाडलेला आहे आता इथे युएन चार्टर सुद्धा न्यूज मध्ये आल्यामुळे युएन चार्टर विषयी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी यात नोट करून घ्या संयुक्त राष्ट्राची सनद हा संयुक्त राष्ट्राचा संस्थापक दस्तावेज आहे सव्वीस जून एकोणीशे पंचेचाळीस रोजी त्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अंमलात आलेली आहे किती वेळा सुधारणा करण्यात तर या एकोणीसशे त्रेसष्ट व एकोणीसशे त्र्याहत्तर अशा तीन वेळा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत या इतर माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला मान्यता देणारा भारत हा पहिला बिगर अरब देश होता तसेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये काही देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिली होती त्यात आपल्या भारताचा देखील समावेश होता मित्रांनो या न्यूजवर आधारित अजून एक प्रश्न पाहूया हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात काय विचारला आहे तर योग्य विधान ओळखा पहिलं विधान काय म्हणतं तर अलीकडेच पार पडलेल्या ठरावात पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रसंघात सामील होण्यास पात्र म्हणून मान्यता दिली आहे परंतु त्याला कायमचे सदस्यत्व देण्यात आलेले नाही मित्रांनो मागच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे हे जे मतदान झालं होतं हे कशासाठी झालं होतं तर पॅलेस्टाईन हा संयुक्त राष्ट्रसंघात सामील होण्यासाठी पात्र आहे की नाही यासाठी हे मतदान झालं होतं ना की त्याला युएनचं कायमचं सदस्यत्व देण्यासाठी यामुळे जे पहिलं विधान आहे हे विधान बरोबर आहे नेक्स्ट विधान पहा या ठरावामुळे पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्राच्या सभासदांमध्ये म्हणजेच असेंब्ली हॉलमध्ये बसू शकेल परंतु त्याला यूएनच्या कोणत्याही ठरावात मतदान करण्याचा अधिकार नसेल मित्रांनो पॅलेस्टाईन जर सदस्यच बनला नाही तर त्याला मतदानाचा तरी अधिकार कुठून मिळेल या कारणामुळे या विधानातील उत्तरार्ध तर बरोबर आहे आता पूर्वार्धाविषयी विचार करायचा झाला आता या ठरावामुळे पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्राच्या सभासदामध्ये म्हणजेच असेंब्ली हॉलमध्ये बसू शकणार आहे याचाच अर्थ हे बी विधान सुद्धा बरोबर आहे शेवटचं विधान पहा याआधी दोन हजार अकरा मध्येही पॅलेस्टाईनला सदस्यत्व देण्यासाठी युएन एन मध्ये मतदान झाले होते शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती ही तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक दोन असेल मित्रांनो अत्यंत महत्वाची न्यूज आहे येणाऱ्या नोट करून घ्या प्रश्न क्रमांक चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर ही जी बावीसवी आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा आहे याचं आयोजन चीनमध्ये करण्यात येणार आहे चीनमध्ये कोठे तर चीनमधील मधील डालिया नेते बारा ते सोळा जून दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व हे वेलावन सेंदिल कुमार करतील तर महिलांचं नेतृत्व या रत्तिका सिलन करणार आहेत मित्रांनो जी आशिया स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा असते याचं आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येतं प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच कोणत्या राज्यात कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले तर हे जे कोहिमा शांती स्मारक आहे याचं उद्घाटन नागालँड राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे तुम्हाला कोहिमा हे कोणत्या राज्याची राजधानी असेल हे जरी माहित असेल तरी तुम्ही हा प्रश्न सोडू शकले असते कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे व या कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन नागालँडमध्ये करण्यात आलं हे जे शांती स्मारक आहे हे जपान आणि नागालँड या देशाच्या सहकार्याचं प्रतीक असून याचं उद्घाटन जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी आणि सीएम नेहिकुयारो यांनी केलं आहे याबरोबरच या उद्घाटन समारंभावेळी इको पार्कची सुद्धा पायाभरणी करण्यात आली आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर अलीकडे चर्चेत असलेली विडाल ही टेस्ट कोणत्या आजाराशी संबंधित आहे मित्रांनो विडाल टेस्ट ही टायफाईड या आजाराशी संबंधित आहे व सध्या ही चर्चेमध्ये का आली आहे तर विडाल टेस्ट ही आपल्या चुकीच्या निदानामुळे सध्या चर्चेमध्ये आली आहे आता इथे लक्षात ठेवा विडाल टेस्ट ही कोणत्या आजारामध्ये केली जाते तर टायफाईड या आजारामध्ये ही टेस्ट केली जाते व ही जी टेस्ट आहे ही अठराशे शहाण्णव मध्ये जॉर्जेस फर्नान विडाल यांनी विकसित केली होती त्यासाठी या टेस्टला त्यांच्या नावावरून विडाल टेस्ट असं नाव देण्यात आलेलं आहे टायफाईड विषयी हे सुद्धा नोट करून घ्या टायफाईड या आजारासाठी सालमोनिला टायफी हा बॅक्टेरिया कारणीभूत असून हा बॅक्टेरिया दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो प्रश्न क्रमांक आठवा नुकतेच द हिंदू या वृत्तपत्राने सहाव्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत किती पुरस्कार पटकावले तर हिंदू या वृत्तपत्राने या सहाव्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र डिझाईन स्पर्धेत एकूण तीन पुरस्कार पटकावलेले आहेत व ते पुरस्कार कोणकोणते तर बेस्ट ऑफ शो बेस्ट ऑफ स्पोर्ट्स पेज आणि बेस्ट ऑफ डबल स्प्रेड या तीन श्रेणीतील पुरस्कार द हिंदूने पटकावलेले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो तर आता हा जो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आहे हा दरवर्षी बारा मे रोजी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा दिवस बारा मे रोजीच का साजरा केला जातो तर या दिवशी नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाँटिंगेल यांची जयंती असते व त्यांचा जयंती दिन जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाची थीम काय आहे तर आवर नर्सेस आवर फ्युचर द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे याबरोबरच मित्रांनो बारा मे रोजी आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन सुद्धा साजरा केला जातो व या दिवसाची थीम प्लांट हेल्थ टेप ट्रेड अँड डिजिटल टेक्नॉलॉजी अशी आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार नुसार कोणता देश हा दोन हजार बावीसमध्ये मध्ये सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद